दर्शन घेण्यास होते. आज जात आहे, खूप मोठी लाईन आहे. चल किती लाई किचन ते राहू दे, उद्या घेऊ करते. किचन वेगवेगळी बाळा इथं रे घ्यायला पाहिजे साचा. चल Thank you.
आता आपण नदीवरच्या महादेवाचे मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. पाहू शकतोय आपण हे असे भव्य मंदिर आहे आणि हा असा आपला नदीघाट आहे व कृष्णा नदीचे विहंगम असे दृश्य पाहण्यास भेटत आहे. समोर पाहत आहे आपला पांडवगड, तो सुद्धा भव्य किल्ला आहे. प्रत्येकाने हा किल्ला करावा यापेक्षा असा आपला या ठिकाणी आपण यात्रेमध्ये जो गुलाल वगैरे आपल्या अंगावर पडला होता तो साफ करण्यासाठी आपण नदीला आले होतो आणि आंघोळ वगैरे करून आपण आता घरी चाललेलो आहे. अशी ही आमची ऐतिहासिक असणारी पसरणी गावची यात्रा आहे. हे सर्व पाहत असताना आपण पुन्हा गावात जाणार आहे व गावातील अनुभव आपण घेणार आहे. आता आपण पसरणी गावातील यात्रेतील एक सुंदरसे असे फोटो मी तुम्हाला दाखवणार आहे. पाहत आहे आपण या यात्रेचे महत्त्व हे पूर्ण महाराष्ट्रभर असते. त्याच्यामुळे या पसरणी गावच्या यात्रेमध्ये महाराष्ट्रातून भाविक भक्त येत असतात दरवर्षी व या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात यात्रा आमच्या गावची भरत असते. भरपूर या ठिकाणी पाहुणे मंडळी येत असतात. अशा या ऐतिहासिक गावामध्ये बगाडचा आपण उत्सव चालू आहे पाहू शकतो आपण. तसेच बावधन या गावामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बगाड असतं. बावधन व पसरणी या गावातील बगाड व यात्रा खूप मोठ्या प्रमाणात भरत असते. अशी ही दोन वाई तालुक्यामध्ये ऐतिहासिक गाव आहेत व यांना खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे. त्याच्यामुळे पसरणी गावातील यात्रेला खूप मोठे महत्त्व आहे. बावधनचे बगाड आणि पसरणीचे बगाड हे प्रसिद्ध आहे. अशा या ऐतिहासिक नगरीमध्ये आज आपण या ताज्या व शेळ्या यात्रेनिमित्त सर्व गावची तुम्हाला मी फोटोच्या मार्फत व व्हिडिओच्या मार्फत सर्व माहिती मी दाखवणार आहे. तसेच आमच्या गावाची नदी ही सुद्धा ही दाखवणार आहे, कृष्णा नदी. ती आणि कृष्णा नदीच्या समोर दिसणारा आपला पांडवगड हा सुद्धा आपण पाहत आहे. अशा या वाई व वाईच्या परिसरामध्ये पसरणी गावची यात्रा व
बावधनगावची यात्रा प्रसिद्ध असते, त्याच्यामुळे या ठिकाणी भाविक भक्तांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते। असा हा ऐतिहासिक वारसा असणारा व शिवकाळापासून या पसरणी गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे, कारण शिवकाळामध्ये ज्यावेळेस अफजलखान छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी प्रतापगडावर जाणार होता, त्यावेळेस अफजलखानाचा जो तळ आहे तो पसरणी गावामध्ये पडला होता व त्या ठिकाणी आपणाला नवाबाचा बंगला हा सुद्धा एक प्राचीन वास्तू आहे। तसेच आपला घाटाच्या पायथ्याला म्हणजे जिथून आपली दसऱ्याच्या वेळेस पालखी जाते त्या पालखी मार्गावर एक प्राचीन बारवसुद्धा म्हणजे विहीर आहे, तीसुद्धा खूप सुंदर पाहण्यासारखी आहे। असा हा ऐतिहासिक वारसा जपलेला पसरणी गावातील हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतो। पाहू शकतो आपण या ठिकाणी ही एक विरगळसुद्धा आपल्याला आहे पसरणी गावात पाहण्यासाठी, स्तंभसुद्धा आहे बारव। असा हा खूप मोठा ऐतिहासिक जपून ठेवलेला वारसा या पसरणी गावाला आहे। अशा या अद्भुत यात्रेमधील आज आपण ही क्षणचित्र पाहत आहे आपल्या या जय ॲडव्हेंचर चॅनलच्या मार्फत व्हिडिओ व काही सुंदरसे असे फोटो आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। जर तुम्हाला आमच्या या पसरणी गावच्या यात्रेचा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व आपले नवनवीन चॅनलवर येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा, त्याच्यामुळे आपणाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळून जाईल। धन्यवाद, भेटू आपण पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। व यासोबतच आपल्या वाई तालुक्यामध्ये असणारी किंवा वाई आणि वाईच्या परिसरामध्ये असणाऱ्या एकूण 12 लेणी आहेत त्याचाही अभ्यास करावा। सांगण्याचे खास कारण म्हणजे या ठिकाणी लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी वाईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लेण्या आहेत, जसे केंजळची लेणी आहे, धावडीमध्ये आहे, मेनवली गावामध्ये आहे, पांडेवाडीमध्ये आहे, वाईमध्ये आहे, केसनीर कॉलेजच्या बॅक साईडला आहे। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।